नमस्कार, टीडीके चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजची जी घटना आहे ही मुंबईमधील आहे. मुंबईमध्ये अंधेरी आहे ना, अंधेरीमध्येच वंशिता राठोड ही तरुणी तिच्या आईवडिलांसोबत राहत असते. सोबत शाळाही शिकत असते, पण तिला एक खूपच नाद असतो, छंद असतो. आता तो छंद काय असतो तर सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहण्याचा, म्हणजे फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर खूप ॲक्टिव्ह राहत असल्यामुळे बऱ्याच तरुणांबरोबर तिची ओळख झालेली असते. आणि त्यातली त्यात एक तरुण तिला खूपच आवडतो, ज्याचं की नाव असतं संतोष मकवाना, वय असतं 21. आता त्याच्याबरोबर ओळख झाल्यानंतर दोघंजणही एकमेकाच्या मोबाईल नंबरची देवाणघेवाण करतात. आता देवाणघेवाण केल्यानंतर मग बोलणं सुरू होतं, पुढे चालून यांची भेटीगाठी सुरू होतात. दोघंही एकमेकाच्या प्रेमात पडतात. मग आता चोरून लपून भेटायचं म्हटलं तर कुठं भेटायचं? मग हा जो संतोष मकवाना आहे त्याचा एक मित्र असतो, जो की राहत असतो जुहूमध्ये, तोही 21 वर्षांचा असतो. त्याचं नाव विशाल असतं. मग ह्या दोघांचं ठरतं की आपण विशालच्या घरी भेटत जाऊ, कारण त्याचे आईवडील दोघंही कामावर जात असतात. दुपारच्या वेळी त्याचं घर रिकामं असतं. मग तिथं हे दोघंजण भेटत असतात. मग पुढे चालून एक दिवस हे दोघंजण फिरायला इकडं तिकडं गेलेले असतात. आता फिरत असताना अचानक योगायोगाने तिची वंशिता आहे, तिची आईसुद्धा त्याच परिसरात आलेली असते, आणि ती या दोघांना फिरताना पाहते. आता फिरताना पाहिल्यानंतर तिच्या आईला खूपच टेन्शन येतं. तिला असं वाटतं की अरे, आपली मुलगी शाळेत शिकायला जाते की मुलांबरोबर फिरायला जाते, असं काय तिला वाटतं. म्हणून ती सरळ घरी आल्यानंतर तिच्या नवऱ्याच्या कानावर ही गोष्ट घालते, वंशिताच्या वडिलांच्या. त्यांना म्हणते की आपली मुलगी शाळा सोडून कुठल्या तरी तरुणाबरोबर त्याच्या हातात घालून फिरत असते इकडे तिकडं. आता हे केल्यानंतर त्या वंशिताच्या वडिलांनासुद्धा खूप राग येतो, पण ते दोघंही त्यांचा राग व्यक्त करत नाहीत मुलीवर, तर तिला समजवायचा प्रयत्न करतात. आता वंशिता घरी आल्यानंतर ते दोघंही वंशिताला खूपच विश्वासात घेतात. तिला म्हणतात की सांग, कुठल्या मुलाबरोबर तू फिरत असतेस शाळेत गेल्यानंतर, शाळेचा खाडा करून कुठं कुठं तुम्ही फिरत असता, तो कोण आहे, कुठला आहे, कुठं राहतोय, त्याचं नाव काय आहे, सगळं तिला विचारतात. त्यावेळेस ती सर्व तिच्या आईवडिलांना सांगून टाकते की फेसबुकच्या माध्यमातून आमची ओळख झाली होती, किंवा त्याचं नाव संतोष मकवाना आहे, आमचं एकमेकावर प्रेम आहे. तर ते तिची खूप समजूत घालतात. प्रेम वगैरे काही नसतं, तर हे एक आकर्षण असतं असं काही तिला समजवतात. तेही समजून जाते. मग तिच्याकडून त्या संतोषचा मोबाईल नंबर मिळवतात, तेही त्यांना देते. मग आता मोबाईल नंबर भेटल्यानंतर तिचे वडील सरळ त्याला कॉल करतात, आपल्या घरी बोलावून घेतात. आता घरी बोलावून घेतल्यानंतर त्याला खूप समजवायचा प्रयत्न करतात की तू माझ्या मुलीबरोबर भेटायचं नाही, आणि त्याला 2 ते 3 चांगल्या त्याच्या कानाखाली लगावतात, चांगले फटके देतात 2-3, आणि त्याला म्हणतात असं चल, इथून चालता हो, आणि याद रख, नंतर जर आमच्या मुलीच्या नादाला लागशील तर परिणाम खूपच वाईट होतील. तोही त्यांना काही म्हणत नाही, निमूटपणे तो त्याच्या घरी निघून जातो. पण त्याच्या मनामध्ये आता त्यांच्याविषयी इतका राग निर्माण झालेला असतो की आता यांचं काय करावं काय नाही हेच त्याला कळत नसतं. म्हणजे म्हणतात ना, रक्ताचा घोट गिळून तो गप बसलेला असतो, संधी येईल तेव्हा यांना धाडा शिकवायचा, असं काय तो मनोमन विचार करत असतो. मग आता तारीख असते 25 ऑगस्ट 2022. आता ह्या दिवशी तो सरळ वंचिताला फोन करतो आणि तिला म्हणतो, मला तुला शेवटचं भेटायचं आहे, थोडं बोलायचं आहे, तू विशालच्या घरी निघून ये. म्हणून ती ठीक आहे म्हणते. मग ती विशालच्या घरी येते, विशालही घरीच असतो, आणि तो संतोषसुद्धा तिथे येतो. आता तिथं आल्यानंतर तो वंचिताला म्हणतो की हे बघ वंचिता, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तुझं काय म्हणणं आहे? त्यावेळेस ती म्हणते की हे बघ, आता प्रेम वगैरे सर्व काही विसरून जा, तू मला विसरून जा, मी तुला विसरून जाते, आत्तापर्यंत जे केलं ते गंगेला मिळालं असं समज, कारण हे काही प्रेम वगैरे नव्हतं, तर हे एक आकर्षण होतं, आणि माझ्या आईवडिलांनी मला खूप समजवून सांगितलं आहे, माझ्यावर खूप आता त्यांनी लक्ष द्यायला सुरू केलेलं आहे. आता हे सर्व ऐकल्यानंतर तो तिला म्हणतो की हे बघ, आत्तापर्यंत मी तुझ्यावर किती पैसा खर्च केला आहे, आणि तुझ्यासाठी तुझ्या वडिलांचा मारसुद्धा खाला आहे, तुझ्या घरी बोलवून घेऊन त्यांनी मला किती मारले माहिती आहे तुला, आणि तू असं कसं काय म्हणू शकतेस? त्यावेळेस ती म्हणते की नाही, जे झालं ते झालं, आता मला इथून जाऊ दे. त्यावेळेस तो तिला अडवतो, सरळ खिशातून चाकू काढतो, कसलाही मागचा पुढचा विचार न करता सरळ तिच्यावर वार करायला सुरू करतो. त्या ह्याच्यातच तिचा तिथं जीव जातो, मृत्यू होतो. आता तिचा मृत्यू झाल्यानंतर बघा, ती शाळेच्या गणवेशावरच असते त्यावेळी. मग त्याला असं वाटतं की अरे, आता ह्या मृत्यूदेहाची तर विल्हेवाट लावावी लागेल, आता काय करायचं? तर तो सरळ आता विशाला म्हणतो की तुझ्या घरात मोठी एखादी बॅग आहे का? तर तोही म्हणतो हो, बॅग आहे माझ्या घरात. मग बॅग वगैरे काढतात, पहिल्यांदा तिच्या अंगावरचे कपडे काढतात, तिला एक टी शर्ट पॅन्ट वगैरे घालतात आणि मृतदेह त्या बॅगेमध्ये भरून टाकतात, आणि सोबतच तिचा जो शाळेचा गणवेश आहे तोसुद्धा त्या बॅगेमध्येच गुंडळून टाकतात. मग बॅग वगैरे उचलतात आणि सरळ हे दोघंजण काय करतात, तर तिथून जीवून सरळ आता अंधेरीला येतात. तिथं लोकलमध्ये बसतात आणि तिथून सरळ आता कुठं जातात, नायगावला. नायगावला उतरतात, तिथून तिथलं जे परेरा रोड परिसर आहे त्या परिसरात जातात आणि तिथं बॅग फेकून देतात. आणि तिथून हे दोघंही आता सरळ परत रेल्वे स्टेशनला येतात आणि तिथून गाडीत बसतात आणि सरळ वसईला जातात. वसईला जाऊन
तिथल्या एका ब्रिजखाली जातात, तिथं दोघंही आपापले कपडे बदलतात. कपडे बदलून सरळ कटिंगच्या दुकानात जातात, सलूनमध्ये जातात, तिथं केस वगैरे कापून घेतात, सेविंग वगैरे करतात आणि सरळ परत वसईच्या रेल्वे स्टेशनवर येतात आणि तिथून पसार होतात. एका रेल्वेमध्ये बसून तिथून गायब होतात. मग आता इकडं आता बॅग त्यांनी टाकून दिलेली असते, पण कुठं टाकून दिलेली असते तर एकदम सुनसान ठिकाण नसते टाकून दिलेली, थोडी साईडलाच टाकलेली असते, पण ती बॅग लोकांच्या नजरेमध्ये येत असते. काही लोक तिथून वावरत असतात, जाणं येणं चालू असतं लोकांचं, मग त्यातल्यात काही लोकांच्या नजरेमध्ये ही बॅग पडते. आता लोकांना असं वाटतं की अरे चांगली बॅग आहे, कुणी इथं टाकली असेल, याच्यामध्ये काय असेल, एक ना अनेक प्रश्न लोकांना पडतात, कुतूहलसुद्धा वाटतं. मग काही लोक त्या बॅगजवळ येतात, जवळून पाहतात तर त्यांना बॅगवर कसले तरी लाल डाग दिसतात, म्हणजेच लोकांना असं वाटतं की अरे बहुतेक रक्ताचे डाग असावेत, आतमध्ये काय असेल आणि काय नाही काही सांगता येत नाही, म्हणून लोकही घाबरतात. सरळ ते तिथली जी वालीव पोलीस चौकी आहे, त्या पोलीस चौकीला या घटनेची माहिती कळवतात. आता माहिती मिळाल्यानंतर पोलीस ताबडतोब घटनास्थळी येतात, बघतात तर खरोखरच एक बॅग पडली असते, बॅगेला उघडतात, उघडून आतमध्ये ज्यावेळेस डोकावतात तर पोलीसही हादरून जातात, कारण आतमध्ये तरुणीचा मृतदेह असतो. मग पोलीस व्यवस्थित पंचनामा वगैरे करतात, त्या पंचनाम्यामध्ये त्यांना त्या बॅगेमध्ये शाळेचा गणवेश गुंडाळून ठेवलेल्या अवस्थेत सापडतो. मग पोलिसांना वाटतं की अरे ही कुठेतरी शाळेची विद्यार्थिनी असावी, बहुतेक नवी दहावीची असावी, म्हणून पोलीस सरळ आता ही कुठल्या शाळेची आहे त्या शाळेचा तपास घेतात की असा गणवेश कुठल्या शाळेमध्ये वापरला जातो. मग सर्व काही माहिती काढतात, त्याच्या आधी त्या मृतदेहाला दवाखान्यामध्ये पाठवून देतात. मग पोलीस आता तपासाला सुरू करतात. मग शाळा ही सापडलेली असते, त्या शाळेमध्ये जातात, प्रिन्सिपलची भेट घेतात आणि सोबतच पोलिसांनी जे काही फोटो काढले असतात मृतदेहाचे, ते फोटो त्या प्रिन्सिपलला दाखवतात. प्रिन्सिपल फोटो बघताशिनी ओळखते की म्हणते साहेब ही तर वंशिता राठोड आहे, आमच्या शाळेची दहावीची विद्यार्थिनी आहे. म्हणून चला पोलीस तिला विनंती करतात की हिच्या घरचा पत्ता द्या, जर मोबाईल नंबर असेल तोही द्या. मग आता शाळेकडून पत्ता मोबाईल नंबर मिळाल्यानंतर पोलीस सरळ तिच्या वडिलांना कॉल करतात आणि त्यांना म्हणतात की असाच एक आम्हाला मृतदेह सापडला तर तुम्ही लवकरात लवकर चौकीला या. मग तिचे आई वडील दोघेही चौकीला येतात, त्यांना घेऊन पोलीस लगेच दवाखान्यात जातात, तिथं मृतदेह दाखवतात. आता मृतदेह पाहिल्यानंतर ते दोघं लगेच ओळखतात, खूपच दुःखी होतात, कष्टी होतात, काय करावं काय नाही हेच त्यांना कळत नसतं. पोलीस कसं तरी त्यांचं सांत्वन करतात, त्यांना पोलीस चौकीला घेऊन येतात, त्यांना शांत करून त्यांच्याकडे काही प्रश्न विचारतात. ती सांगा म्हणतात तुम्हाला कोणावर काही संशय आहे का, तिचा कोणी मित्र होता का, बॉयफ्रेंड होता का, जर काही माहिती असेल तर सर्व सांगा, काही लपवू नका. तेही पोलिसांना लगेच सांगायला सुरू करतात. हो म्हणतात साहेब तिचा एक बॉयफ्रेंड होता, ज्याचं नाव होतं संतोष मकवाना, तो आणि ही दोघं एकत्र फिरत असायचे, आम्ही त्यांना पाहिलं होतं, त्याला एका दिवशी घरी बोलावून घेऊन मी दोन थापड्यासुद्धा मारल्या होत्या. आता झाले हे कळल्यानंतर पोलिसांना लगेच संशय त्या संतोषवर बळावतो की अरे यांनी थापड्या मारल्या होत्या म्हणजे रागाच्या भरातच ह्यांनीच काहीतरी केलं असेल. मग आता त्याचा पत्ता त्यांनी दिलेला असतो, पत्त्यावर पोलीस जातात पण घरी कोणीही नसतं. मग आता घरी कोणी नाही म्हटल्यानंतर पोलीस सरळ त्याच्या मोबाईलवर कॉल करतात, पण मोबाईलही स्विच ऑफ लागत असतो. मग तर पोलिसांची खात्रीच पडते की नक्कीच यांनीच काहीतरी केलेलं आहे, म्हणून हा पसार झालेला आहे आणि मोबाईलसुद्धा यांनी स्विच ऑफ केलेला आहे. झाला तर त्याचा मोबाईल नंबर जो आहे पोलीस काय करतात तर सर्विलन्सवर टाकतात, ट्रॅकिंगला टाकतात, लोकेशन ट्रॅक करण्यासाठी. आता लोकेशन ट्रॅक करण्यासाठी टाकल्यानंतर झालं आता 26 तारखेच्या पहाटे 5:42 त्याचं जे लोकेशन आहे ते पोलिसांना अहमदाबाद दिसतं. आता अहमदाबाद लोकेशन दिसल्यानंतर झालं पोलिसांची टीम लगेच अहमदाबादला जाते, तिथं जाऊन चौकशी करायला सुरू करते. हॉटेलमध्ये जातात, हॉटेलमध्ये चौकशी करतात, लॉजवर जाऊन चौकशी करतात, त्या चौकशीमध्ये पोलिसांना काही सापडत नाही. मग तिथले जेवढे काही CCTV कॅमेरे आहेत त्याची फुटेज ताब्यात येतात, फुटेजमध्ये पाहणी करतात, पण फुटेजमध्येसुद्धा पोलिसांना काही दिसत नसतं. मग आता सरळ पोलीस त्या रेल्वेच्या ऑफिसमध्ये जातात, तिथं जाऊन चौकशी करायला सुरू करतात, बारकाईने चौकशी करायला सुरू करतात की सकाळच्या वेळेस ह्या ठिकाणी किती गाड्या आल्या, त्यां कुठल्या कुठल्या स्टेशनवरून आल्या, त्यां कुठं कुठं जाणारे आहेत, सर्व गाड्यांची माहिती काढायला पोलीस सुरू करतात. त्यावेळेस पोलिसांना एका गाडीबद्दल माहिती पडतात, ती गाडी कुठली असते तर बँगलोर गाडी असते, बँगलोरहून वसई मार्गे ती राजस्थानला जाणारी गाडी असते. मग आता पोलीस विचार काय करतात, तर पोलिसांना असं वाटतं हे नक्कीच वसईवरून बसले असतील, भले ती बँगलोरची गाडी असो आणि नाही तर आणखी कुठलीही गाडी असो, पण हे वसईमधूनच बसले असतील. म्हणून सर्व पोलीस वसईला जातात, तिथले जेवढे काही CCTV कॅमेरे ते ताब्यात घेतात, त्यांची फुटेज ताब्यात घेतात, फुटेज पाहणी करतात. तर त्या फुटेजमध्ये पोलिसांना दोन तरुण दिसतात आणि ते दोन तरुण ह्या बँगलोर गाडीमध्येच बसत असतात आणि यांचा डबा कुठं असतो तर इंजिनच्या पाठीमागचाच यांचा डबा असतो आणि त्या डब्यामध्ये हे दोघं चढताना पोलिसांना तिथं क्लिअर दिसत असतात. मग आता तीच गाडी अहमदाबादला आलेली असते, पण आता इंजिनच्या पाठीमागचा डबा असल्यामुळे इंजिन एकदमच पुढं गेलेला असतं, निघून तो डबाही त्याच्याबरोबर पुढं गेलेला असतो आणि तिथं काही CCTV कॅमेरा नसतो. कॅमेरे सर्व 1-3 ते 4 डब्यापासून इकडं असतात, ह्या बाजूचे पाठीमागच्या बाजूचे, त्यामुळं तिथं यांचं रेकॉर्डिंग काही झालेलं नसतं.
झाला होता. हे तर पोलिसांना क्लिअर झालेलं असतं की हे या बेंगलोर गाडीने चाललेले आहेत आणि बेंगलोर गाडी आता अहमदाबादच्या पुढं मेहसाणा स्टेशन किंवा पालनपूर स्टेशननंतर पुढं राजस्थान. म्हणून पोलीस त्या मेहसाणाला जातात, तिथले सी सी टी व्ही कॅमेरे ताब्यात घेतात, मग पुढच्या पालनपूर स्टेशनवरचे कॅमेरे ताब्यात घेतात, फुटेज तिथली पाहणी करतात, पण त्या फुटेजमध्येसुद्धा पोलिसांना काही सापडत नाही. म्हणून पोलीस सरळ राजस्थानपर्यंत जेवढे काही स्टेशन आहेत तेवढ्या स्टेशनचे सी सी टी व्ही फुटेज ताब्यात घेऊन सर्वांची पाहणी करतात. जवळजवळ पोलीस 500 फुटेज ताब्यात घेतात आणि तेवढ्या फुटेजची पाहणी करतात, पण त्या फुटेजमध्येसुद्धा पोलिसांना काही दिसून येत नाही. मग पोलिसांना वाटतं की अरे हे अहमदाबादपर्यंत यांचं लोकेशन होतं, मग हे कुठं अचानक गायब झाले असतील, कारण कुठल्याही फुटेजमध्ये यांचं रेकॉर्डिंग हे झालेलं दिसत नाही. मग आता पोलीस परत काय करतात, तर हा जो संतोष मकवान आहे आता त्याच्याबद्दल बारकाईनी चौकशी करायला सुरू करतात की त्याचे नातेवाईक कुठं कुठं राहिलं आहेत, त्याचं मूळ गाव कुठलं आहे. आता सर्व चौकशी करायला सुरू केल्यानंतर पोलिसांना असं कळतं की याचे जे वडील आहेत त्या वडिलांचं मूळ गाव आहे पालनपूर आणि तिथं आता त्याची आजी राहते आणि हे सर्व लोक मुंबईच्या खारमध्ये राहतात. म्हणून आता झालं हे कळल्यानंतर पोलीस सरळ त्या पालनपूरला जातात, तिथं जाऊन त्याच्या आजीची भेट घेतात. आता आजीची भेट घेतल्यानंतर त्याच्याकडे चौकशी करायला सुरू करतात की तुमचा नातू तुमच्याकडे आला आहे का, संतोष मकवाना व त्याच्यासोबत आणखीन एक त्याचा मित्र, हे दोघं तुमच्याकडे आले आहेत का. म्हणून तर ती म्हणते की साहेब ते तर माझ्याकडे आले नाहीत, पण मला एक गोष्ट त्यांच्याबद्दल माहिती पडलेली आहे, ती गोष्ट अशी की मुंबईमध्ये यांनी काहीतरी केलं आहे, तिथून पळून गेलेले आहेत, हे माझ्या कानापर्यंत आलेलं आहे. तेवढंच काय पोलिसांना सांगते आणि म्हणते की जर ते आले तर मी तुमच्या कानावर नक्कीच घालेलं. म्हणून झालं तर हे सर्व कळल्यानंतर पोलीस तिथून निघून जातात. आता ही जी खबर आहे ही गावामध्ये हळूहळू पसरायला सुरुवात होते की ही जी म्हातारी आहे, म्हातारीच्या नातवाने मुंबईमध्ये काहीतरी कुटाणा केला आहे, पोलीस इथपर्यंत त्याला पकडायला आले होते. हे कळल्यानंतर त्याच गावामध्ये असा एक माणूस राहत असतो की त्या माणसाचं आणि ह्या संतोषच्या आजीचं अजिबातच पटत नसतं, कारण यांचे शेत जवळजवळ असल्यामुळे शेतावरून नेहमी यांच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या कारणावरून भांडणं होत असतात. मग तो फक्त संधीची वाट पाहत असतो की ह्या म्हातारीला एक ना एक दिवस चांगला धडा शिकवायचा, कुठल्या तरी याच्यामध्ये हिला अडकवायचं. आता ती संधी त्याला साधून आलेली असते, चालून आलेली असते. त्यालाही कळतं की म्हातारीच्या नातवाने मुंबईमध्ये काहीतरी कुटणा करून म्हातारीकडे पळून आलेला आहे किंवा पोलीस इथपर्यंत त्याचा तपास करत आले होते. मग तो आता लक्ष ठेवायला सुरू करतो की म्हातारीकडं तिचा नातू आणि त्याचा मित्र खरंच आले आहेत का, असं काही लक्ष ठेवायला सुरू करतो. आता लक्ष ठेवल्यानंतर त्याच्या लक्षात लगेच येतं की म्हणजे तो पाहतो की हिच्याकडं दोन तरुण आलेले आहेत, तिचा नातू आलेला आहे, त्याच्याबरोबर त्याचा मित्रसुद्धा आहे. आणि ते म्हातारीकडचं राहत नसून गावामध्ये जेवढे काही त्यांचे पाहुणे राहतात, कधी ह्या पाहुण्याच्या घरी राहतात तर कधी त्या पाहुण्याच्या घरी राहतात, असं काही त्याला कळतं. मग तो सरळ आता काय करतो, तर चाला म्हणतो आता म्हातारीचा चांगला धडा शिकवायचा. म्हणून तो सरळ आता पोलिसांना फोन लावतो, पोलिसांना म्हणतो की साहेब म्हणतो तुम्ही ज्या तरुणांना इथं पकडण्यासाठी आलो होतो ते दुसरीकडे कुठं नाही तर ते गावातच आहेत, त्या म्हातारीने त्याला लपवून ठेवलेला आहे. झालं तर पोलिसांना हे कळल्यानंतर पोलीस सरळ पहाटेच्या 4 वाजता म्हाताऱ्याच्या घरी रेड मारतात आणि म्हातारीला म्हणतात त्याच्या आजीला की सांग म्हणतात तू त्यांना कुठं लपवलंस, आणखीन कुठं कुठं तुझे नातेवाईक राहतात ह्याच गावामध्ये, सगळ्यांच्या घरी आम्हाला घेऊन चल. मग पहाटे सगळ्यांच्या घरी झाडधडती घेतात, त्या रेडमध्ये हे दोघंही पोलिसांच्या हाती लागतात. हे दोघंही हाती लागल्यानंतर झालं आता पोलिसांना वालिव पोलीस चौकीला घेऊन येतात, त्यांच्याकडे चौकशी करायला सुरू करतात. त्या चौकशीमध्ये हे दोघंही आपला गुन्हा कबूल करून मोकळ होतात की हो साहेब म्हणतात आम्हीच तिला मारलं, पण का मारलं, कायसाठी मारलं. तर तो संतोष म्हणतो की माझं तिच्यावर खूप प्रेम होतं, पण तिने हे सर्व घरी सांगितलं, तिच्या वडिलांनी मला घरी बोलवून घेऊन 2-3 चांगल्याच माझ्या मुसकळात मारल्या. त्यावेळेसपासून माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल इतका राग निर्माण झाला होता की कधी ना कधी ह्याचा बदला मी घेणार म्हणजे घेणार असं काय मी ठरवलं होतं. आणि 25 तारखेला ज्यावेळेस मी तिला भेटायला बोलवलं त्यावेळेस तिने तर माझ्या प्रेमाला नकार दिला की मी तुझ्यावर प्रेम करत नाही किंवा करू शकत नाही, आपलं प्रेम नव्हतं तर फक्त आकर्षण होतं. मग तर आणखीनच मला राग आला. मग त्याचवेळेस मी असं ठरवलं की चला हिलाच आता जिवंत सोडायचं नाही. मी खिशात लपवून ठेवला चाकू काढला आणि तिच्यावर वार करायला सुरू केला आणि तिथंच तिला मारून टाकलं. तर अशा प्रकारे ह्या केसचा सर्व काही उलवडा होऊन जातो. तर मित्रांनो ही जर स्टोरी आपल्याला आवडली असेल तर एक लाईक करा आणि सोबतच माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण परत उद्या आणखी एखाद्या नवीन स्टोरीमध्ये भेटूया. तोपर्यंत आपण खुश राहा, आनंद राहा, आपल्या परिवाराची काळजी घ्या. तोपर्यंत धन्यवाद.